सिर्फ और सिर्फ लूटने के लिए लड़ाई होती है, विकास नहीं होता। दिल से एक है ये दिल्ली में साथ साथ रहते हैं। इस बार का कर्नाटका का ये चुनाव बहुत विशेष है। ये चुनाव आने वाले 25 सालों के कर्नाटका के विकास को तय करने वाला है। ये चुनाव कर्नाटका को देश का नंबर वन राज्य बनाने का चुनाव है और ये महायज्ञ, ये संकल्प सिर्फ और सिर्फ बीजेपी ही पूरा कर सकती है। कांग्रेस और जेडीएस की दृष्टि में कर्नाटका सिर्फ एक एटीएम है, जबकि बीजेपी के लिए कर्नाटका देश के विकास का सबसे महत्वपूर्ण ग्रोथ इंजन है। ಈ ಬಾರಿಯ ಕರ್ನಾಟಕದ ಚುನಾವಣೆ ಭಾರಿ ಮಹತ್ವದಾಗಿದೆ. ಈ ಚುನಾವಣೆ ಬರುವ 25 ವರ್ಷಗಳ ಕರ್ನಾಟಕದ ವಿಕಾಸವನ್ನು ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಲಿದೆ. ಈ ಚುನಾವಣೆ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ದೇಶದ ನಂಬರ್ 1 ರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ಮಾಡುವ ಚುನಾವಣೆ ಮತ್ತು ಈ ಮಹಾಯಜ್ಞವನ್ನು, ಈ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಕೇವಲ ಬಿಜೆಪಿ ಮಾತ್ರ ಮಾಡಬಲ್ಲದು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ ನ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಒಂದು ಎಟಿಎಂ ಮಾತ್ರ, ಆದರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ದೇಶದ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಪೂರ್ಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಎಂಜಿನ್ ಆಗಿದೆ. ಭಾಯಿಯೋ ಬಹನೋ, ಕರ್ನಾಟಕನೆ ಭಿ ಲಂಬೆ ದೌರ್ ತಕ್ अस्थिर सरकारों का नाटक देखा है। अस्थिर सरकारों में सिर्फ और सिर्फ लूटने के लिए लड़ाई होती है, विकास नहीं होता। इस अस्थिरता के लिए सबसे बड़े जिम्मेदार कांग्रेस और जेडीएस है। ये दिखावे के लिए दो दल है, लेकिन दिल से एक है। ये दिल्ली में साथ साथ रहते हैं, पार्लियामेंट में एक दूसरे का साथ देते हैं। ये दोनों दल परिवारवादी है, ये दोनों करप्शन को बढ़ावा देते हैं। इन दोनों दलों को अस्थिरता में अपॉर्चुनिटी दिखती है और जेडीएस तो जरा देखिए, जेडीएस तो घोषणा करके कहती है कि 15-20 सीटें मिल जाएं तो वो किंग मेकर हो जाएंगे। ऐसे स्वार्थ से एक परिवार का भला होता होगा, लेकिन कर्नाटका के लाखों परिवारों को नुकसान होता है। आप याद रखिएगा, जेडीएस को दिया एक एक वोट सीधा कांग्रेस के खाते में जाएगा, कर्नाटका में अस्थिरता लाएगा। इसलिए ई बारिया निर्धारा, ई बारिया निर्धारा बहुमत दा बीजेपी सरकारा। सहोदर सहोदरियरे, कर्नाटक बहळ कालदिंद अस्थिर सरकारगळ नाटक नोडिदे। अस्थिर सरकारदल्लि ಕೇವಲ ಮತ್ತು ಕೇವಲ ಲೂಟಿಗಾಗಿ ಜಗಳ ಮಾತ್ರ ಆಗ್ತದೆ, ವಿಕಾಸ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಈ ಅಸ್ಥಿರತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜನತಾದಳ ಹೆಚ್ಚಿನ ಜವಾಬ್ದಾರಿ
ಹೊರಬೇಕಾಗಿದೆ. ಹೊರಗಿನ ನೋಟಕ್ಕಷ್ಟೇ ಇವು ಎರಡು ಪಕ್ಷಗಳು, ಆದರೆ ಒಳಗಿಂದ ಇವರು ಒಂದೇ. ಇವರು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆ ಜೊತೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ, ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಜೊತೆ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಈ ಎರಡೂ ಪಕ್ಷಗಳು ಕುಟುಂಬವಾದಿಗಳು, ಇವರಿಬ್ಬರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಈ ಎರಡೂ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಅಸ್ಥಿರತೆಯಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಕಾಣುತ್ತದೆ. ಜೆಡಿಎಸ್ ಅಂತೂ ಘೋಷಣೆಯನ್ನೇ ಮಾಡುತ್ತದೆ, ನಮಗೆ 15-20 ಸೀಟು ಸಿಕ್ಕಿದರೂ ಸಾಕು, ನಾವು ಕಿಂಗ್ ಮೇಕರ್ಗಳಾಗುತ್ತೇವೆ ಎಂಬ ಕನಸು ಕಾಣುತ್ತದೆ. ಈ ಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ಒಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕಷ್ಟೇ ಲಾಭವಾಗುತ್ತದೆ, ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಲಕ್ಷಾಂತರ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ. ನಾವು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಬೇಕು, ಜೆಡಿಎಸ್ಗೆ ನೀಡುವ ಒಂದೊಂದು ಓಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಖಾತೆಗೆ ಹೋಗ್ತದೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಸ್ಥಿರತೆ ತರುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಬಾರಿಯ ನಿರ್ಧಾರ ಬಿಜೆಪಿಯ ಬಹುಮತದ ಸರ್ಕಾರ.